नमस्कार मित्र मंडळी, मी दिलीप दावडा चित्रगड डॉट कॉम वर आयपीओ रिव्ह्यू साठी कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर म्हणून नियुक्त आहे। आज मी आपल्याबरोबर चर्चा करणार आहे एक बीएससी एसएमई आयपीओची, जो 31 मार्चला ओपन होतोय आणि 6 एप्रिलला बंद होतोय। होय, हा इश्यू आहे राजेश्वरी कॅन्स लिमिटेडचा, ज्याने आपला इश्यू आणण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस फाईल केलं होतं सप्टेंबर 2020 मध्ये, त्यावेळेला त्यांनी 20,04,000 शेअरसाठी 40 रुपयाचा भाव निर्दिष्ट केला होता। पण आता जेव्हा इश्यू ओपन होतो आहे तेव्हा त्यांनी 20,16,000 शेअरसाठी 20 भाव, होय आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, 40 ऐवजी 50% कमी करून 20 भाव निर्दिष्ट केला आहे। त्यामुळे आपल्याला वाटेल की एखाद्या हा इश्यू चांगला असेल, पण ह्या 50% खाली दाखवलेला भावसुद्धा माझ्या हिशोबाने जास्त आहे। कारण जर आपण गेले 3 वर्षाचे त्याचे वित्तीय कारोबाराचा विचार केला तर हा इश्यू जवळजवळ 23 पीईने आहे, आणि जर आपण चालू वित्तीय वर्षाचे प्रथम 9 महिन्याचे कारोबार उलाढालीवर जर लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे जर आपण हिशोब लावला तर हा इश्यू 60 जास्त पीईने येतोय। त्यामुळे मला ह्या इश्यूसाठी गुंतवणूक थोडीशी रिस्की वाटते। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की जर आपल्याकडे सरप्लस मनी अवेलेबल असेल आणि आपण जोखीम घ्यायला तयार असाल तरच ह्या इश्यूमध्ये गुंतवणूक करायचा विचार करावा। होय, त्याआधी आपल्याला आपले नाणकीय सल्लागारांबरोबर बोलणं योग्य राहील आणि ते आधी करणं माझ्या हिशोबाने योग्य राहील आपल्याकरिता, आणि त्यानंतरच आपण या इश्यूमध्ये गुंतवणुकीचा विचार करावा ही माझी आपल्याला प्रार्थना। धन्यवाद।